कल्याणीनगर परिसरात घडलेल्या पोरुष कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये फेरफार केल्याचा दावा करत ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉक्टर अजय तावरे आणि सीएमओ डॉक्टर श्रीहरी हल्नोर यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे संबंधित मुलगा अपघातावेळी दारू प्यायला होता की नव्हता याबाबतचा उलगडा या, या रिपोर्ट्समधून होणार होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मेडिकल टेस्टला नेलं असता तिथं ब्लड सॅम्पल बदलण्यात आलेत असा ठपका या दोन्ही डॉक्टरांवरती ठेवण्यात आलाय याबद्दल अधिकची माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की एकोणीस तारखेला अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट आले ते दुसऱ्याचे ब्लड सॅम्पल असल्याचं निष्पन्न झालं ते कुणाचे आहेत याचा तपास सुरू आहे या प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल घेऊन ते कचरात फेकून देण्यात आले आणि दुसऱ्या ब्लड सॅम्पलला अल्पवयीन तरुणाचं नाव वापरण्यात आलं त्यामुळे या प्रकरणात तीनशे चार सोबतच एकशे वीस ब अंतर्गत चारशे साठ दोनशे तेरा आणि दोनशे चौदा हे कलम लावण्यात आले तसंच एचओडी डॉक्टर अजय तावरे आणि सीएमओ डॉक्टर श्रीहरी हल्नोर यांना गुन्हे शाखेने अटक केलीय या प्रकरणात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर श्रीहरी हल्नोर यांनी रिपोर्ट बदलण्यासाठी तीन लाख रुपये घेतले होते आता डॉक्टरांचे हे भिंग कसं फुटलं हे पाहूयात डॉक्टर अजय तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक मेडिसिन अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत तर डॉक्टर श्रीहरी हल्नोर हे अपघात विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत संबंधित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रविवारी सकाळी नऊ वाजता ससून रुग्णालयात नेण्यात आलं त्यानंतर अकरा वाजता श्रीहरी हल्नोर यांच्या विभागाने त्यांचे ब्लड सॅम्पल कलेक्ट केले या सॅम्पलमध्ये मध्ये दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात येताच ते बदलायचं ठरवलं त्यासाठी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचं अमिष दाखवलं आणि यानंतरच सगळी चक्र फिरली गेल्या काही दिवसांपासून रजेवर असलेले डॉक्टर हे आता झालेत यांनी ब्लड बदलायला सांगितले त्यानंतर दुसऱ्या एका तरुणाचे ब्लड सॅम्पल हे टेस्टिंग साठी देण्यात आले तर संबंधित मुलाचे सॅम्पल हे थेट कचऱ्यात फेकून देण्यात आले थोडक्यात अजय तावरे यांच्या सांगण्यावरून श्री हरी यांनी हे ब्लड रिपोर्ट्स बदलले पोलिसांनी या प्रकरणात खबरदारीचा उपाय म्हणून संध्याकाळी दुसऱ्या एका रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे दुसऱ्यांदा नमुने घेतले आणि त्याचे डीएनए टेस्ट करायचं ठरवलं आणि इथंच डॉक्टरांचं बिंग फुटलं मात्र दुसऱ्या हॉस्पिटलमधून आलेल्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा अल्पवयीन तरुण दारू प्यायला नव्हता हे निष्पन्न झालं कारण रक्ताचे नमुने हे उशिरा गेले होते पण आमची केस ही केवळ ब्लड रिपोर्ट्सवरती अवलंबून नाही आमच्याकडे संबंधित आरोपीचे दारू पितानाचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आहे याशिवाय दारूचं बिल सुद्धा आहे आणि आता ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सॅम्पल घेतले आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे ससून हॉस्पिटल चे सगळे सीसीटीव्ही आम्ही तपासणार आहोत याशिवाय विशाल अगरवाल आणि तावरे यांचा संपर्क झाल्याचं समोर आलं आहे असंही आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं मंडळी यांसारख्याच ताज्या घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी